सो बघा आता आपण बघूया रूल 8 जो की खूप महत्त्वाचा रूल आहे. ठीक आहे आणि मोठा पण. वन पर्सन मे सू ऑर डिफेंड ऑन बिहाफ ऑफ ऑल इन सेम इंटरेस्ट. बघा काय म्हणते, एक पर्सन सू करू शकतो, एक पर्सन सू दाखल करू शकतो किंवा त्याच्या बिहाफवर हजारो जण सुद्धा सू दाखल करू शकतो. मॅटर्स असे काही कसे राहतात माहितीये का, तुम्हाला कधी ऐकलं असेल तुम्ही गावरान वगैरे असतं, मग खूप जमीन तिथे असते, तिथे ऑलरेडी लोकांनी प्लॉटिंग वगैरे घेतलेली असतात, मग नंतर त्याच्यावर सरकार कब्जा करतं की म्हणतात नाही आता आमची जमीन आहे. मग अशा वेळेस 5,000 लोकांच्या जागा आहेत, तिथे लाखो लोकांची पण सूट्स असतात गव्हर्नमेंटच्या नंतर. मग 5,000 लोकांच्या जागा आहेत, 5,000 पैकी एक एक जण सूट दाखल करणार का तिथे? नाही करणार. ठीक आहे का नाही? कोणीतरी एक जण दाखल करणार सूट, रिप्रेझेंट मात्र एकच जण करणार. मग तो कोर्टाची प्रोसिडिंग संपणार नाही 5,000 जणांनी एकाच विषयावर सूट टाकला तर, म्हणून याला म्हणतात की रिप्रेझेंट सूट. आता परत एक एक्झाम्पल बघूया याचं. कसं की ही हा एक रोड आहे, असा रोड जातो. ठीक आहे, इथे सगळे घर आहेत, 1, 2, 3, 4, 5,000 घर आहेत. या घरांनी काय केलंय की इथून असा आडवा रोड टाकलाय काहीतरी स्वतःसाठी, किंवा या सगळ्यांना तो इथून जाऊ देत नाही मेन रोडवर. ठीक आहे, मग आता हा काय करतो, ऑब्स्ट्रक्ट करतो यांना. तर मग हे सगळे जेवढे 1,000, 5,000 लोक आहेत, 10 लोक आहेत वगैरे जे काही आहेत ते काय करतील, या डिपेंडंटच्या विरोधात सूट दाखल करतील. मग आता प्रत्येक जण वेगळा करणार का? नाही, सगळे मिळतील आणि यातला एकच जाऊन रिप्रेझेंट करेल नेहमी नेहमी. ठीक आहे, 5,000 नंतर जाणार. पण ते मॅडम म्हणजे समजा यांच्यामध्ये ठरलं नाही तर कोण कसं ठरवायची की 5,000 म्हणून कोण? ते सांगतात. ठीक आहे, रूल काय का सांगतो की तेच खूप सारे पर्सन सगळ्यांना एकच रिलीफ पाहिजे की यांनी आमचा रस्ता अडवू नये. ठीक आहे, वन ऑर मोर ऑफ सच पर्सन्स मे विथ द परमिशन ऑफ द कोर्ट सू ऑर बी सू. मग त्यातला एक किंवा एकापेक्षा अधिक दोन व्यक्ती काय करू शकतात, कोर्टाची परमिशन घेऊ शकतात आणि असं म्हणू शकतात की हे बघा एवढे आमच्याकडे ऑब्जेक्शन आलेले आहेत, आम्ही काय करतो सोसायटी एकच सूट टाकतो. ठीक आहे की नाही? तर आम्ही एकच सूट टाकतो. ऑर मे डिपेंड सच अ सूट, ऑर मे डिपेंड सच अ सूट, इथं फक्त प्लेंटिव्ह साठी नाही सांगितलंय, तिथे डिपेंडंट साठी सांगितलंय. म्हणजे काय, दोन्हीसाठी सांगितलंय की रिप्रेझेंटेटिव्ह टू सूट डिपेंडंटही खूप सारे एका प्लेंटिफवर करू शकतात आणि खूप सारे प्लेंटिफ एका डिपेंडंटवरही करू शकतात. सो वन ऑर मोर ऑफ सच अ पर्सन मे विथ द परमिशन ऑफ द कोर्ट सू ऑर बी सूट. सू ऑर बी सूट म्हणजे कोणाला अधिकार आहे? हा प्लेंटिफला. सू कोण करतं? प्लेंटिफ. ऑर मे बी डिफेंड, डिफेंड कोण करतात? डिपेंडंट. मी मागच्या एका फर्स्ट की सेकंड लेक्चरमध्ये आय थिंक तुम्हाला रेज ज्युडिकाटा शिकवताना सांगितलं अटॅक अँड डिफेंड. अटॅक कोण करतं? प्लेंटिफ करतं. मला जर तुझ्यावर काही अलिगेशन लावायचे की शिवानीने असं केलं तर मी तुझ्यावर अटॅक करते, मग तुला ते अलिगेशन बचाव करायचं तुझं की मी नाही केलं, तर तू काय करशील? डिपेंड करशील. ठीक आहे की नाही? सो हे शब्द असे लक्षात ठेवायचे, ऑन बिहाफ ऑफ ऑल फॉर द बेनिफिट ऑफ ऑल ऑर ऑल पर्सन सो इंटरेस्टेड. म्हणजे जेवढ्या पर्सनचा इंटरेस्ट येतो त्या सूटमध्ये त्यांच्या बिहाफवर एक जण किंवा एकापेक्षा दोन जण जास्तीत जास्त सूट दाखल करू शकतात. The court may direct that one or more of such a person may sue or be sued or may defend such a suit on behalf of or for the benefit of all persons so interested. ते सांगितलं, मग आता कोर्ट डायरेक्ट करेल. तू जसं म्हटलं ना की कोर्ट कसं वगैरे येतं, आता समजा एकाच मुद्द्यावर कोर्टाकडे रोज एक मॅटर येत आहे, तर मग कोर्ट काय करेल? अरे हे खूप मोठं मॅटर आहे आणि हे PILचं रूप घेत आहे. म्हणजेच काय, हे याच्यात एक ना शामिल असतात, भरपूर काही प्लेंटिफ किंवा डिफेंडंट शामिल आहे आणि सगळ्यांची मागणी एकच आहे. कोर्ट डायरेक्ट करेल की तुम्ही सगळे रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल करा. कळलं? कसं डायरेक्ट करेल? इथे इमोबल प्रॉपर्टी स्थित आहे, इथे कॉज ऑफ एक्शन घडलं म्हणजे त्याच ज्युरिस्डिक्शन मध्ये जाणार, त्याच कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जाणार. आता यांचा काही संबंध नाही, एकमेकाला ओळखत नाही, पण हा सूट घेऊन गेला याच कोर्टात जिथे ज्युरिस्डिक्शन येते या कॉज ऑफ एक्शनचं, हा पण घेऊन गेला याच कोर्टात जिथे ज्युरिस्डिक्शन येते कॉज ऑफ एक्शनचं, मग हा जाईल हा जाईल हा जाईल. कोर्टाकडे किती सूट दाखल झाले? 5. कोर्ट काय म्हणे? एकच कोणीतरी याला रिप्रेझेंट करा, बाकीच्या काही याची गरज नाही. ठीक आहे, किंवा बाकीच्यांना वेगवेगळा सूट इन्स्टिट्यूट करायची गरज. कोर्ट डायरेक्ट करे. सो द कोर्ट शाल इन एव्हरी केस वेअर अ परमिशन ऑर डायरेक्शन इज गिव्हन अंडर सबरूल 1. मग आता सबरूल 1 मध्ये जे काही कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे एव्हरी केस आणि परमिशन पण मिळालेली आहे कोर्टाची ऍट द प्लेंटिफ एक्सपेन्स, मग आता प्लेंटिफच्या खर्चावर
सिव्हिल मध्ये नोटीस आणि समन्स प्लेंटिफच्या खर्चावरच पाठवला जाते. म्हणून इथे म्हटलं ऍट द प्लेंटिफ्स एक्सपेन्स गिव्ह अ नोटीस ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट टू ऑल पर्सन सो इंटरेस्टेड. मग आता ऑल पर्सन सो इंटरेस्टेड म्हणजे कोणाला इंटरेस्टेड म्हटलंय, डिफेंडंटसाठी इथे नाही मिळतंय. मग याने जर सूट दाखल केला तर याच्या खर्चावर ठीक आहे की नाही या सगळ्यांना नोटीस पाठवण्यात येईल. प्लेंटिफच म्हणताय ठीक आहे की नाही. मग तुम्ही पण या, तुमचा पण संबंध आहे ते, तुम्ही पण या, तुमचा पण संबंध आहे. मग कोर्ट विचारलं की अजून किती जण आहे, त्यांना पण बोलवा, एकदाच सॉल्व करू ठीक आहे. ठीक आहे. ऍट द प्लेंटिफ्स एक्सपेन्स गिव्ह नोटीस टू द इन्स्टिट्यूशन ऑर रीजन ऑफ ए द नंबर ऑफ ए पर्सन ऑर एनी अदर कॉज सच अ सर्व्हिस इज नॉट रिजनेबली प्रॅक्टिकेबल बाय पब्लिक ऍडव्हर्टाइजमेंट ऍज द कोर्ट इन एच केस मे डायरेक्ट. बघा आता यांनी जर सांगितलं हा काय करेल, हा जेव्हा तुमचा जो प्रश्न आहे ना तो तुम्ही अजून प्रॅक्टिस मध्ये नाही म्हणून हे प्रश्नाची मनात उद्भवतात. हा जो प्रश्न आहे, हा जो प्लेंटिफ आहे, जेव्हाही तो प्लेंट दाखल करतो तेव्हा त्याच्यात सगळं त्याला मेन्शन करायला लागते. काय मेन्शन करायला लागते, की मी कुठे राहतो, कुठल्या प्रॉपर्टीवर कॉज ऑफ ऍक्शन अराईज झाला, त्याच्या आजूला इकडे कुठली प्रॉपर्टी येते लेफ्ट साईडला, तिकडे कुठली प्रॉपर्टी येते, इकडे कुठली प्रॉपर्टी येते, इकडे कुठली प्रॉपर्टी, जागा कुठे स्थित आहे. मग ऑफकोर्स कोर्ट विचारेल की तुला जेव्हा इथं तो ऑब्स्ट्रक्ट करतोय तर मग इकडच्यांना काही प्रॉब्लेम नाही आता तिकडे जायला, हा तर प्रश्न येणार ना, कळलं का तुम्हाला. मग तुला जेव्हा तो मग कुठल्या बाबतीत हा प्रश्न येईलच, कारण तो जी जो सूट तो घेऊन गेला ना तिथे तो रिलेटेड करतो, कळलं का तुम्हाला, कुठेतरी रिलेट करतोय. म्हणजे आता मी म्हणेल की माझ्या कॉलनी म्हणजे महानगरपालिकेचा 100 फुटलाय त्याच्यामुळे आम्हाला 100 जणांना त्रास होत आहे म्हणून मी सूट घेऊन आले, तर कोर्ट काय म्हणेल, बाकीच्या 99 जर फुटे त्यांना त्रास होत नाही. हा प्रश्न जेव्हा उठवेल मग काय करेल, तुझा सूट इन्स्टिट्यूट करायचा आहे ना, मग चल कोर्ट फीज भर आणि आम्ही त्यांना नोटीस पाठवतो. मग 1 ते 2 ते 3 जण असतील तर कदाचित याच्या खर्चावर नोटीस पाठवेल कोर्ट, पण 5,000 जण, 1,000 जण असतील तर कोर्ट नोटीस कोणालाही पाठवणार नाही. कोर्ट सर्क्युलेटिंग न्यूज पेपर मध्ये सरळ सरळ ऍडव्हर्टाइजमेंट देईल की या या कॉलनीमध्ये असा असा प्रॉब्लेम झालाय, किती लोकांना ऑब्जेक्शन घ्यायचंय, किती लोकांना रिप्रेझेंटेटिव्ह सूट मध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांनी यावं आणि भाग घ्यावा. इंटरेस्ट म्हणजे डिपेंडंट इंटरेस्ट नाही आहे त्याचा. आता हे शब्द खूप असणार आहेत, समजा फादरची डेट झाली खाली खूप असणार आहेत, त्या म्हणजे बघणार आहे, रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहे, ते लीगल रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये येत, जिथे नाते संबंध आहे. उदाहरण घ्यायचं म्हणलं समजा बहिणी वगैरे आहेत, तर मी शेती बघतो सगळी आणि बाजूचा मला त्रास देतो, बाजूचा मला त्रास देतो, तेव्हा मी जर कोर्टामध्ये गेलो तर ते आपोआप कोर्ट त्यांना एक प्लेंटिफ बनवून घेईल, ज्यांचा म्हणजे खूप असणार राईट आहे, ते तसंच आहे ना, मग त्या माझ्या खर्चातून पाठवलं ना. हे बघ काय माहितीये का, कोपार्टनर कधी बनवून घेतात, त्यांना काही इफेक्ट होत असेल तर बनवून घेतात, कळलं का तुम्हाला, त्यांना काही इफेक्टच होत नसेल तर नाही बनवून घेत. तू काय म्हणतोय, फक्त माझ्या जे काही बाउंड्री आहे शेताची, माझी जे काही धुरा म्हणतात त्याला मराठीत, त्याच्यावर जर काही ऑब्जेक्शन किंवा प्रॉब्लेम येत असेल ना, तर तू जाऊन काय करतो आहे, तू सरळ सूट दाखल करतोय ऑन द बिहाफ ऑफ यू ठीक आहे की नाही, स्वतःच्या बिहाफवर जाऊन सूट दाखल करतो. इथे प्रॉब्लेम येतोय, पण इथे प्रॉब्लेम येतोय तर तू थर्ड पर्सन बद्दल सूट दाखल करतोय, तू कळलं तुला, थर्ड पर्सन बद्दल सूट दाखल करतोय, तू तुझ्या बहीण भावाची सातबारे दाखवशील, जे काही सातबार आहे ते प्रूफ दाखवशील. पण तुला जर हीच प्रॉपर्टी विकायची असेल किंवा तुला तुझ्या मुलांच्या नावावर करायची असेल आणि ही पार्टी जर कोपार्टनर मध्ये असेल, तर मग कोर्ट सगळ्यांना नोटीस पाठवेल, तुझ्या बहिणीला, तुझ्या भावाला, तुझ्या चुलत जे काय असेल त्यांना, कारण ते त्यांना इफेक्ट करते. पण जर इफेक्ट करत नसेल तर काय गरज आहे, त्यांचं म्हणणं आहे, हो त्याचा त्याचा वाद आहे, तो आमचा काय प्रश्न आहे त्याच्या बहीण भावाचा, पण जेव्हा विकायला गेलं तेव्हा बहिणी तुझा हक्क तू मागतच नाही ना, तू थर्ड पर्सनला दुऱ्याचं भांडण मागतोय, तुझा हक्क मागितला का, तू म्हणशील की या प्रॉपर्टीमध्ये मला पार्टिशन करून पाहिजे, एक मिनिट, तुझ्या आजोबाच्या नावात प्रॉपर्टी आहे, तुझ्या वडिलाच्या नावात प्रॉपर्टी होती, तू सगळे गेले जे सिनियर्स होते ते, आता कोणीच नाही, मग आता त्याच्या प्रॉपर्टीमध्ये ती प्रॉपर्टी कशी आहे, कोपार्टनर प्रॉपर्टी आहे ठीक आहे, तुम्ही फॅमिली लॉ शिकले तर म्हणजे होतं तुम्हाला युनिव्हर्सिटीला होता ठीक आहे, तर कोपार्टनर जर प्रॉपर्टी असेल ना ती, तर तुम्हाला जेवढे कोपार्टनर मध्ये आपण पाहिले ना, थर्ड कॅटेगरीमध्ये 3, 1, 2, 3 मध्ये येतात, त्यांना तुम्हाला कोर्टच नोटीस पाठवेल सर तुमच्या एक्सपेन्स तुमच्या खर्चा, त्यांना विचारल्याशिवाय पूर शकत नाही, कारण ते त्यांना इफेक्ट करत आहे, हा धुऱ्याचं म्हणणं त्यांना इफेक्ट करत, कळलं का. आणि मग समजा जर त्याच्यामध्ये समोर इन्स्टिट्यूट सूट झाला आणि यांनी काही ऑब्जेक्शन घेतले, कळलं का तुम्हाला, यांनी ऑब्जेक्शन घेतली, हे शक्य नाहीच आहे,
मैडम समजा कुठे इफेक्ट नाही करत ड्रेनेज आहे काही असं कसं इफेक्ट नाही करत ड्रेनेज मग चांगलंच काम करायला एक देऊ जे प्लेंटेड गेला चांगलं काम करत आहे पण ऑब्जेक्शन यांना आहे की नाही पाहिलं पण पहिले यालाच कसं एक त्याला प्रॉब्लेम आहे कोर्ट गेल्या गेल्या तुम्ही तेच पाहिलं मग तिकडं पण मी तिथे नाही पाहणार ते तर तुला इफेक्ट करत आहे ना कळलं का तू तुझ्या पोर्शन बद्दल सांगितलं की मला इफेक्ट करत आहे मग आता इथे तू नाही सांगणार की कोणाकोणाला इफेक्ट मग हा तुझ्या भावाचं म्हणणं असेल भाऊ मला इफेक्ट करताय मला इफेक्ट करताय मला इफेक्ट तर तुम्ही तिथे जाऊन जॉईंट सूट एक दाखल करू शकता कळलं पण तू एकटाच म्हणते की मला इफेक्ट करताय तेव्हा तू एकटाच जाणार बाकीचे म्हणते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नाही जाणार इथपर्यंत कळलं तुम्हाला दोघं भाऊ म्हणतात पण हा याला जर पुरावा पाहिजे असेल ना की यांना काही प्रॉब्लेम नाही मग हा कोर्टात तू यांना नोटीस पाठवू शकते की बघा त्याच्या दोन भावाला काही प्रॉब्लेम नाही यालाच कसं काय प्रॉब्लेम झाला रिप्रेझेंटेटिव्ह कधी येतो की जास्त न्युमरस लोकांना त्याचा इफेक्ट होईल मग आता इथे जर तुम्ही जाल तर इथे का टाकण्यात येईल इथे का टाकण्यात येईल कारण यांनी सूट मध्येच टाकलंय की आम्ही जिथे प्रॉपर्टी स्थित आहे ना तिथून भरपूर जण आहेत त्याचा इफेक्ट भरपूर जणांवर होतो यांनी जर एकही शब्द टाकला भरपूर जण आहेत न्युमरस पर्सन आहे सो कोर्ट त्यांना नोटीस पाठवेल डायरेक्टली की तुम्हालाही होतोय का मग कोर्ट काय नोटीस पाठवेल एकट्या हा मी जाऊन जर कोर्टात म्हणत असेल की मला इफेक्ट होतोय तर कोर्ट खरं कशावरून मानेल माझी कोर्टासमोर तर दोन्ही बाजू सारखे असतात ना डिपेंडंट पण प्लेंटिफ पण सो असं नाही ठीक आहे खूप सारे जण असेल शक्य नाही आहे पॉसिबिलिटीज नाही आहे तिथे काय करण्याची एक प्रत्येकाला नोटीस पाठवण्याची तर काय होईल मग तो जर प्रॉपरली काम करत नसेल तर त्याला काढून दुसऱ्याला घेऊ शकतो
ठीक आहे. म्हणजे आता चार जणांच्या बिहाफवर शिवानी गेली होती सूट घेऊन, पण शिवानी हजरच राहत नाही कोर्टात, ठीक आहे की नाही. मग कोर्ट काय करेल, रिप्रेझेंटेटिव्ह तुझा मेन माणूस तो शिवानीला कट करून टाकेल आणि माधवीला देईल. डिपेंडन्स ही सेम तसं होतं, दहा डिपेंडन्स होते, एक डिपेंडंट रिप्रेझेंट करतो पण तो रिप्रेझेंट बरोबर करत नव्हता, तारखेवर येत नव्हता, काहीतरी डॉक्युमेंट दाखल करत नव्हता. मग कोर्ट काय करेल, त्याच्यामध्ये दुसरा डिपेंडंट घेऊन टाकेल. ठीक आहे. डिग्री पास इन अ सूट अंडर दिस रूल शॅल बी बाइंडिंग ऑन ऑल पर्सन ऑन हुज बिहाफ ऑर फॉर हुज बेनिफिट द सूट इज इन्स्टिट्यूटेड ऑर डिपेंडेड एज द केस मे बी. मग जी काही डिग्री पास होईल एक तर प्लेंटिफच्या फेवर मध्ये होईल आणि डिपेंडंटच्या अगेन्स्ट होईल, तर ती सगळ्यांवर बाइंडिंग राहील. पुन्हा एखादा प्लेंटिफ जाऊन असं म्हणू शकत नाही सर मला ते पटलं नाही मी परत सुद्धा होईल, बिकॉज इट्स अ रेस टू डिकट आणि ठीक आहे. सो असं आहे हे अजून काही एक्सप्लेनेशन नाही. फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग वेदर द पर्सन हु सू ऑर आर स्यूड, बघा जे कोणी स्यू करत आहे आणि जे कोणी स्यू करत आहे ऑर डिपेंड म्हणजे दोन्ही प्लेंटिफ आणि डिपेंडंट पण हॅव द सेम इंटरेस्ट इन वन सूट, it is not necessary to establish that such a person have the same cause of action as the person on whose behalf or for whose benefit they sue or be or sued or defend suit as the case may be. baga ata इथे जे मॅटर येतं खूप सारे प्लेंटिफ आणि खूप सारे डिपेंडंट, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली या प्लेंटिफचा या डिफेंडंटवर क्लेम आहे किंवा या प्लेंटिफचा या डिफेंडंटवर क्लेम आहे असं काहीही मानण्यात येणार नाही. भलेही आता इथून जो रस्ता जात होता ना इथे ऑब्स्ट्रक्ट होत होत, तर हा काय म्हणतो हे बघ मला तर इथून पण जायला रस्ता ठीक आहे की नाही तुमचंच बघून घ्या, पण मेन रस्ता माझा जायला नकोय, याला थोडासा प्रॉब्लेम आहे, याला थोडासा कॉज ऑफ ऍक्शन वेगवेगळे आहे, तरी मॅटर करणार नाही. रिप्रेझेंटेटिव्ह सूट काय मेन पर्पजसाठीच टाकण्यात येईल आणि या प्लेंटिफचा या डिफेंडंटशीच वाद आहे, त्यांनी त्याच्या विरुद्धच लढावं त्याच तारखेला यावं असं काही नाही, सगळा सूट काय होईल एकत्रित चालवण्यात.